नौदलामधल्या TU-142M या लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांना आज निरोप देण्यात येणार आहे. ही विमानं सध्या तमिळनाडूतल्या INS रजाल या हवाई दलाच्या नौदलाच्या तळावरती आहेत. आज त्यांना निरोप देण्यात येणार आहे. या विमानांचं तंत्रज्ञान जुनू झालं, तसंच आता त्यांची देखभाल करणं खर्चिक आहे, त्यामुळे विमानांचा वापर बंद करण्यात येणार आहे. हिंदी महासागरावर टेहळणी करता या विमानांचा वापर केला जायचा. आता त्यांच्याऐवजी P-81 ही विमानं नौदलात दाखल झाली आहेत. या विमानाची काय नेमकी वैशिष्ट्य आहे 142M या विमानाची, ती आपण पाहूया. शीतयुद्ध काळातलं विमान म्हणून हे विमान ओळखलं जातं. पाणबुडीच्या विरोधात कारवायांकरता रशियानं ही विमानं तयार केली होती. हिंदी महासागरावर नजर ठेवण्याकरता भारतानं या विमानांचा वापर केला. इंजिन आणि पंखे 10 तासांपेक्षा जास्त वेळ संचार करण्याची या विमानाची क्षमता आहे. एका दमात 10,000 किलोमीटर अंतर पार केलं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.